फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. पेटला मोडद्या, हे आधी नाही का करता येत होतं तुला? अगं मगासपासून धडपडतोयस ना. हा धडपडतोय, पण कंदील पेटत नाही त्याला, मी काय करणार. काय दिसतं, तुझं काय दिसतं का बघ. आरती पोरगी, चल चल लवकर. अरे कुठे गेले रे? अरे लवकर. अरे कुठे तुला दिसते का? अरे थांब ना. दिसते कुठेतरी. अरे एक तर अंतरात दिसत ना. थांब थांब. अरे कुठे? अरे हो हो, दिसते का कुठे? त्याला इकडेच पाहिले कुठे तरी. अरे इथं तर नाही ना. हा बघ तिकडे बघ. अरे कुठे पळाली कोणाला माहिती? इकडे पळाली. लवकर लवकर शोधायला पाहिजे. चल अरे दम खा. कुठे दिसते का बघ? सरकार नाही सोडणार आपल्याला आता. हा तुला आणि मला तुमची असतील आता. दिसते का बघ रे बाळा कुठे? आपली काय तू बघ. भडकत नाही. चल पळ पळ लवकर पळ पळ पळ. सोडणार नाही आपल्याला आता. अरे अरे कुठे पळाली बाळा? मायला एक कोण रे? शिरते अरे काय झालं तुम्ही इथं? चंद्रे कुठं आहे? चंद्री कुठं आहे? ए अरे कान फुटले का? सरकार काय बोलते ते ऐकू येत नाही का? कुठं आहे चंद्री? काय चंद्री पळाली सरकार? चंद्री पळाली. पळाली मायला. तुम्ही दोघ असून बी तिला धरता नाही आलं रे? अशी कशी पळाली रे? येताना मध्येच कंदील भिजला, त्या गडबडीत ती धक्का मारून पळून गेली सरकार. गाडीचा समोर कशाला धावते? मरायचं का तुला? लेखा लेखा चला बस या. पळीव पळीव गाडी
तुला दहादा सांगायला लागतंय होय रे पळ येऊ ना जीव दे शिरप्या गाडीच्या आडू येऊन मर एक पोरगी सांभाळता नाही आली एवढीशी मी फौज बाळून ठेवल्याच्या माईला झोपला का साई हो खूप रडला बिचारा पण झोपला एकटा मनालीच काहीच पत्ता नाही असो कुठल्या परिस्थितीत असेल कोणास ठोक आणखी किती वेळ थांबायचं आपण मलाही आता टेन्शन यायला लागलंय हो खूपच वेळ झालाय खर तर एवढा वेळ लागायला नको होता त्यांना मला वाटतं आता पुरेसं थांबलो आपण आता पोलिसात कळवायला हवं त्यांना ते तपास तरी सुरू करतील खर तरी आधीच कळवायला हवं होतं पण ताई तू म्हणालीस म्हणून थांबलो आतापर्यंत पण पोलीस ही अशी मिसिंगची केस लगेच हातात नाही ना घेणार म्हणजे काही तास थांबावंच लागेल आपल्याला पुरेसा वेळ थांबलोय ना ताई आपण आणखी थांबण्यात काय अर्थ आहे पण सकाळ व्हायला अजून एखाद दोन तासच बाकी आहेत मला वाटतं आपण किमान तेवढा वेळ तरी वाट बघूया अगं पण शैलेंद्र आत्ता पोलिसांकडे गेलो तरी तेही आपल्याला हेच सांगतील की सकाळ होईपर्यंत वाट बघा ठीक आहे तू म्हणतेस तर थांबूयात पण मला अजूनही असं वाटतं की आपण त्यांना शोधायला खूप उशीर करतोय जातार ना गाडीत माग कोण होत का रे नाही बा माझं ध्यान नाही अरे शिरप्या जी सर का बघितलंस का गाडीत माग कोण होत मी आपण नाही बघितलं वाटलं का गाडीत माग कोण तरी असेल चल
बाई, आता वाट बघण्यात काहीच अर्थ नाही, आपल्याला निघायला हवं. सॉरी शैलेंद्र, चूक माझी आहे. आपण खरं तर मगाशीच पोलिसांकडे जायला हवं होतं. चला आपण. पाटील, तुम्ही तुम्ही इकडे काय करताय आणि मी कुठे? हॉस्पिटल मध्ये सर. हॉस्पिटल? तुम्ही कोण? मी शिरपी आहे. आणि मी याची आई. होय. आणि हे कोण? ही माझ्या सख्या भनीची लेख आहे. अहो सुट्टी होती 2 दिवस, घरी राहाय आली होती. आता माझं एवढं तिला नेऊन सोडते. 2 मिनिटं मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मी तिथेच चुकलो. कुठली थेरडी होती थेरडी साली, एक नंबरची नाटकी बाई. पाटील, शोधा शोधा तिला, ती आणि तिचा मुलगा, या दोघांचे चेहरे तर मी कधीच विसरणार नाही. लेखाच्या गावी पोचलो आणि कळलं तिथे तिचं घरच नाही. घरच नाहीये म्हणजे? सावकारानं माझं घर जाळून टाकलं.